आबा कांबळेच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या सहा आरोपींना 16 जुलै पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सत्यवान उर्फ आबा कांबळे या युवकाच्या निर्गुण हत्येनंतर सोलापुरात गेले 2 दिवस तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी मोक्याच्या ठिकाणी पोलीस गस्त वाढवली आहे. शिंदे चौक, पत्रा तालीम, मंगळवेडा तालीम, पंजाब तालीम, पाणीवेस चौपाड या भागात पोलिसांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान आबा कांबळे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गामा पैलवान यांच्यासह 6 जणांना ताब्यात घेतले असून आज न्यायालयात 6 आरोपींना उभे केले असता त्यांना 16 जुलै पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आपल्या मुलाचा 14 वर्षापूर्वी खून करणाऱ्या टोळीत सहभागी असणाऱ्या आबा कांबळे यांचा खून गामा पैलवान यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होत आहे. या दृष्टीने पोलिसांचा तपास वेगात असून आणखी काही फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकर रवाना झाली आहेत. सोलापुरात रविवारी सक्तीनं दुकान बंद करायला लावणाऱ्या पत्रा तालिमीच्या 6 युवकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.